पनवेल परिसरातील चारचाकी वाहने चोरून त्याद्वारे घरफोडी करणाऱ्या सराई दोन गुन्हेगारास खांदेश्वर पोलिसांनी चोरीच्या चार वाहनांसह ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांतर्गत 7 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या अटकेमुळे वाहन चोरीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर 13 परिसरातून एका इको गाडीची चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सदर आरोपींनी ती गाडी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी करण्यासाठी वापरून त्यानंतर कल्याण येथे ती सोडून दिली होती. या संदर्भात परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या आदेशानं खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे व गुन्हे पोलीस निरीक्षक डी ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथक शोध घेत असताना आरोपी सुनील सिंग गुलाबसिंग दुधानी व जयकिशन छबीराज गौर या दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशीत त्यांच्याकडून 6.5 लाख रुपये किमतीच्या 4 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दोन्ही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांतर्गत 7 गुन्हे दाखल आहेत. यांच्या अटकेमुळे वाहन चोरीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इको कार चोरीला गेली होती. त्याच्यानुसार आपल्या खांदेश्वर पोलीस स्टेशनला 5/21 असा गुन्हा दाखल होता आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना सदरची गाडी ज्यावेळेस आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर आणि त्यांची टीम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं CCTV फुटेजचं फॉलो करत त्यांना ती गाडी मिळाली कल्याणमध्ये. परंतु त्यावेळेस आरोपी मिळाला नव्हता, पण नंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं आरोपीचा शोध घेतला आणि त्यानंतर त्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला जवळजवळ आणखीन 3 व्हेकल्स म्हणजे जवळजवळ 4 व्हेकल्स आपण त्याच्यामध्ये जप्त केलेले आहेत. त्याच्यामध्ये मारुती इको कार 2 आहेत, टाटा इंडिओ कार आहे आणि मारुती इको कार 3 आहेत आणि टाटा इंडिओ कार 1 आहे. तर अशा पद्धतीने आपले आरोपी 2 अरेस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हा जो तपास एकदम टेक्निकली साऊंड अशा पद्धतीनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर, त्यांचा जो डिटेक्शन स्टाफ आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडे आणि SCP सोनवणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा तपास झालेला आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं डिटेक्शन झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आता गाड्यांच्या चोरी जे चाललेले आहेत, क्राईम ब्रँच असेल किंवा आमच्या पोलीस स्टेशन लेवलला सुद्धा ज्या चांगल्या डिटेक्शन आहेत त्याच्यापैकी हे एक चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन आहे.